साहेबांची सभा होणार आहे 25 तारखेला, कशा पद्धतीने तयारी केली आहे, दौरा कसा? 25 तारखेला पवारसाहेब 4:30 वाजता या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि या ठिकाणी दसरा चौक ऐतिहासिक चौक आहे. अनेक पुरोगामी विचारांची सुरुवात या चौकातून यापूर्वी अनेकांनी केलेली आहे. पवारसाहेबांचं आगमन त्या दिवशी इथं होईल आणि इथं ते सभा होईल. जिल्ह्यातले बरीच लोक कार्यकर्ते आज वेगळ्या ठिकाणी चर्चा करतात आणि फार मोठ्या संख्येने लोक येतील असं वाटतंय आणि लोकांनी स्वतःहून यावं असे प्रयत्न संघटनेचे आमचे अध्यक्ष बी.बी. पाटील साहेबांनी आणि आर.के. पवार साहेबांनी आमच्या इचलकरंजीपासून गडिंग्लजपर्यंत चंदगडपर्यंत जवळपास सगळीकडचे प्रमुख कार्यकर्ते आणि त्या भागातले तरुण कार्यकर्ते, महिला आणि फार मोठ्या प्रमाणात जनता या सभेला येईल असा मला विश्वास आहे. खरं तर या सभेचं अध्यक्षपद शाहू महाराजांनी स्वीकारलेलं आहे. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, मात्र महाविकास आघाडीकडून त्यांना तसा काही प्रस्ताव दिला जाणार आहे काय? मला याविषयी आत्ता काही सांगता येणार नाही, कारण माझी आणि त्यांची काही चर्चा झालेली नाही. पण चर्चा जर झाली, पुढच्या काही काळात भेट झाली, तर मी आपल्याला त्याचा खुलासा करेन. तुम्हाला आवडतील का शाहू महाराज जर राष्ट्रवादीकडून जर कोल्हापूर लोकसभेसाठी? असं आहे की अशा आवडणे न आवडणे ह्या राजकारणात विषय नसतो. जे आवश्यक आहे ते होतंच आणि करावंच लागतं, पण त्यांच्या चर्चा केल्याशिवाय त्यावर भाष्य करणं योग्य नाही. जे मूळ राष्ट्रवादी आणि ते स्वतःच या सभेला येणार आहेत, म्हणजे या विचाराला आमच्या महाराष्ट्रावर अधिक बळकटी त्यांच्या उपस्थितीनं होणार आहे आणि तो एक संदेश महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपण्याची आवश्यकता आणि समतेचा संदेश महाराष्ट्रात या दसरा चौकातून त्यांच्या उपस्थितीत जर गेला तर मला वाटतं त्याचं एक अनन्य साधारण महत्व आहे. ही जी सभा आहे ही लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सभा म्हणता येईल का? ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात लोकसभा अजून बरीच लांब आहे, कारण कोल्हापूर सध्याची राज्यातली जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पक्ष फोडण्याचं सत्र सतत जे चालू झालेलं आहे त्याच्या विरोधी महाराष्ट्रातली जनता एकवटते. उद्धव ठाकरे साहेब असतील, पवार साहेब असतील, हे महाराष्ट्रातले स्थानिक महत्त्वाचे दोन पक्ष फोडण्याचं काम झालं आणि त्यामुळं एक जनतेपर्यंत जाऊन पवारसाहेब आपली भूमिका सांगतात आणि ते या मेळाव्याचं स्वरूप आहे. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका फार पुढे आहेत.